अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपालिकेतील सदस्यांची मुदत संपली आहे, त्यामुळे येथे केव्हाही निवडणूक लागू शकते। त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील मोठे नेते जनसंपर्क वाढवू लागलेत। यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे आघाडीवर आहेत। पाथर्डी येथे नुकतीच एक क्रिकेट स्पर्धा झाली। या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी स्पर्धेतील विजयी संघासोबत प्रताप ढाकणे यांनी चक्कर जल्लोष करत नृत्य केलं। ढाकणेंचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा व्हिडिओ राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरलाय। माजी आमदार स्वर्गीय माधवराव निराळी यांच्या जयंतीनिमित्त निराळी करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सिंहगड किंग्ज या संघाने तर द्वितीय पारितोषिक प्रतापगड इलेव्हन या संघाने जिंकलं होतं। अंतिम सामना पार पडल्यानंतर विजयी संघातील खेळाडूंनी डीजेच्या तालावर ठेका धरल्यानंतर सिंहगड संघाचे कर्णधार आणि बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाट यांनी ढाकणे यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि मग एकच जल्लोष होऊन सर्व खेळाडूंबरोबर ढाकणे यांनी सुद्धा जोशात ताल धरला। ढाकणे यांच्या या नृत्याचे काही जणांनी चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केले। सध्या हे चित्रीकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।